सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुसळधार बरसणाऱ्या पावसानं पुन्हा एकदा जोर धरला असून आता कोकण विदर्भासह राज्यातील बहुतांश भागात तो बरसताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासात राज्यात पाऊस सक्रिय राहणार आहे, ज्यामुळे रायगड, भंडारा, गोंदिया, नागपूरमध्ये देखील पावसाच्या तुरळक ते मुसळधार सरी वर्तवले जात आहेत. राज्यातल्या इतर भागातही मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. 25 आणि 26 सप्टेंबरला राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. गेल्या 24 तासांमध्ये मुंबईच्या काही भागांसह पुण्यात जोरदार पाऊस बरसलाय. सिंहगड रोड आणि मध्यवर्ती भागासह उपनगरात मुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक भागात पाणी साचलंय. या ठिकाणची नागपूरची दृश्य आपण पाहतोय. या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे. अक्षरशः महापूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेतींना जाण्यासाठी वाट देखील शिल्लक राहिलेली नाहीये. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की किती भयंकर पाऊस या ठिकाणी होत आहे. पावसाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा.